श्री गणेशाय महा ओम नम श्रीपुराण पुरुषोत्तमाय नमहा श्रीमन महर्षी श्री द्वैपायन श्री वेदव्यास विरचित स्कंद महापुराण अंतर्गत अवंती खंडातील रेवा खंड महात्म्य पूर्वभाग अध्याय पहिला श्री नर्मदा जला स्नान करत असताना जणू हत्तीच्या गंडस्थळातून वाहणाऱ्या मदरूपी मदिरासमगंधाने उन्मत्त भ्रमरपंक्ती असलेलं स्नानक्रीडा करत असताना देवांगणाच्या स्तनयुगुलातून निघणाऱ्या केशराच्या संसर्गामुळे पीतवर्णयुक्त तसंच सकाळ संध्याकाळ मुनिगणांनी अर्पिलेल्या फुलांनी आणि तटस्थ वृक्षांनी व्याप्त जणू हत्ती आणि मगरीच्या कराघाताने उठणाऱ्या तरंगांनी युक्त सर्वश्रेष्ठ श्री नर्मदा जल सर्वांचं रक्षण करो दक्षिणोत्तर उभय तटांवर पवित्र आणि तीर्थमयी सर्व प्राणीमात्रांचं पापक्षालन करणारी देव मुनी नर यांना वंदनीय अशी श्री नर्मदा नेहमीच सर्व पापांचं हरण करू भूतलावर होणाऱ्या प्राण्यांच्या भूत भविष्य आणि वर्तमानकालीन सर्व पापांसाठी नाश करो अवघ पृथ्वीतल पावन करणारी दिव्य जलमायी श्री नर्मदा जिचं वालुकामय प्रदेश आणि तटांची श्री शिवशंकर आदिदेव तसंच विरक्त संन्यासी गणही अभिलाषा करतात आणि ज्याप्रमाणे तिची सेवा मुनी गणांकडून यथोचित केली जाते अशी श्री सेवा माझ्या कल्याणार्थच असो नारायण नर प्रतिनिधी रूप सर्वोत्तम नरावतार मी देवी सरस्वती तसंच महर्षी व्यासांना वंदन करून जयदघोष झालाय अनेक ऋषी मुनी पंडितांचं पुण्यक्षेत्र असलेल्या नैमीश्यरण्या ज्ञानसत्राचं अनुष्ठान करून आसनस्थ श्री शौनकने सुताला विस्ताराने विचारलं हे सूत आपण धर्मनिपुण आणि सदा पूजित आहात असंच मी मानतो पुण्य अमृतमय कथांचे वक्ता महर्षी शिव्यासांचे आपण शिष्य आहात म्हणून हे विद्वान धर्मतीर्थाश्रयात मी आपणास विचारतो की तीर्थ खूप आहेत आणि बऱ्याचशा तीर्थांबद्दल मी ऐकलेलंही आहे श्री ब्रह्मदेवाच्या निगडीत दिव्य नदी सरस्वती तसंच भगवान विष्णू संबंधित पवित्र गंगा नदीबद्दलही ऐकलेलं आहे परंतु भगवान श्री शंकराच्या तिसऱ्या नदीबद्दल कुठेही काहीही ऐकलेलं नाही आहे आपण वेदगर्भित विख्यात देवगणांनी अभिनंदित आहात हे प्रज्ञावंत तीर्थ समुदायाने परिवेष्टीत तिच्याबद्दल मला सांगा श्रीदेवा कोणत्या देशात विराजमान आहे ही माजा करा। श्री शंकरांपासून ती कशी उत्पन्न झाली तिची आश्रित जी जी तीर्थ आहेत त्यांचंही वर्णन माझ्यासाठी करा श्रीसूत म्हणाले हे कुलपती आपण अतिशय सुंदर प्रश्न विचारला सत्पुरुषात श्रेष्ठ श्री शौनक श्री नर्मदाचं पवित्र चरित्र अतिविचित्र समीकरण कलिकलुष नाशक आहेत असं ऐकलेलं आहे वेद उपवेद म्हणजेच आयुर्वेद धनुर्वेद गांधर्व तसंच अर्थशास्त्र आणि वेदांग म्हणजे शिक्षा कल्प निरुक्त व्याकरण छंद आणि ज्योतिष इत्यादी विभाग ज्यांनी केले ते अठरा पुराणांचे वक्ता सत्यवती नंदन महर्षी श्री व्यास आहेत त्यांना नमस्कार करून यथाक्रम मी पुराणाचं वर्णन करतो ज्याच्या कथनाने धर्म आयुची अभिवृद्धी होते श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे धर्मशास्त्र ब्राह्मणांचे नेत्र म्हटले जातात त्यातील एक डोळा नसलेला काणा दोन्ही डोळे नसलेला अंध असं म्हटलं जातं श्रुती स्मृती आणि पुराण ही विद्वानांची तीन नेत्र आहेत जो या तिन्ही नेत्रांनी निरीक्षण करतो तो निस्संदेह श्री महेश्वराचा अंश आहे ईश्वराने आत्मज्ञानरूपी वेदविद्या आणि श्री सुत शौनक संवाद प्रधान पुराण तसंच धर्मशास्त्र रूपविद्या स्वतःच रचली आहे सर्वच शास्त्रार्थात निश्चितच या तीन विद्या मुख्य आहेत आणि यात पुराण पंचमवेद आहे असा श्री ब्रह्मदेवाचा आदेश आहे इथे ज्यांनी वेद पुराण जाणून घेतलेलं नाही त्यांनी वेद काहीच जाणलेलं नाही आहे आता सांगा की तो कोणता धर्म आहे किंवा ते ज्ञान काय आहे किंवा अन्य असं काही आहे का की जे पुराणात आढळत नाही पुराणात वेद प्रथम स्थित आहेत यात शंकाच नाही अल्पशास्त्र श्रवण केलेला मनुष्य वेद अल्पज्ञ माझा विनाश करेल माझ्यावर प्रहार करेल असं समजून मी भयभीत होतो इतिहास पुराणांच्या आधी हाच निश्चय केला गेला पुराण आत्मा असलेल्या वेदांचं वेगवेगळं षडांग म्हणजे शिक्षा कल्प निरुक्त व्याकरण छंद आणि ज्योतिष हे आहेत जे ज्ञान वेदात सांगितलेलं आहे ते खरोखरी स्मृतीतही वर्णन केलेलं आहे वेद आणि स्मृती या उभयतात जे आढळते ते, ते पुराणात सांगितलेलं आहे ब्रह्मदेवाच्या सर्व शास्त्रात पुराणाला प्रथम स्थान मिळालेलं आहे आणि श्री ब्रह्मदेवांच्या मुखातून वेद बाहेर पडलं हे मुनिवर या कल्पात पुराण एकच होतं देवश्रेष्ठ श्री ब्रह्माने धर्म अर्थ काम या तीन साधनांनी पुण्यप्रद शतकोटी विस्ताराने प्रस्तुत पुराणाचं चिंतन करून ते मुनींना सांगितलं आहे आणि त्यांच्याकडून पुराण तसंच सर्वशास्त्रांचा प्रसारही झाला आहे काळाच्या प्रभावाने पुराणाचा प्रचार मंदावलेला पाहून भगवान स्वतः श्री व्यासमुनींचं रूप घेऊन पुराणांचा प्रचार करतात पुन्हा पुन्हा युगानुयुगे ते संक्षिप्त करतात श्री व्यास महर्षी सदा आठ लाख वर्षांनी परिमित प्रतिद्वारात इहलोकात ते अठरा भागात विभागून सांगतात शतकोटी श्लोकात विस्तृत असं हे पुराण आजही देवलोकात आहे पण इहलोकात ती पुराण विद्या चार लाखात संक्षिप्तपणे सन्निवेष्टीत झालेली आहे या काळात ती पुराण विद्या अठरा पुराणांच्या रूपात इहलोकात सांगितली जाते ऋषी श्रेष्ठ शौनन त्यांची नावं तसंच लक्षणं मी सांगतो ती आपण ऐकावी सर्ग कारण सृष्टी प्रतिसर्ग कार्यसृष्टी विस्तार लय पुनरुत्पत्ती सृष्टी सृष्टीची पूर्व वंशावली मनवंतर म्हणजे प्रत्येक मनूचा काल आणि तत्कालीन प्रमुख घटना आणि वंशानुचरित म्हणजे सूर्य चंद्र वंशातील राजांचे चरित्र वर्णन या पाच लक्षणांनी पुराण संपन्न आहे आता त्यांचा नावासहित परिचय तुम्ही ऐका पहिलं श्री ब्रह्मपुराण जे संवेदाने विभूषित नाना पुण्यकथांनी युक्त असं दहा हजार श्लोकात विभागलं गेलेलं आहे दुसरं पंचावन्न हजार श्लोकांनी युक्त पद्मपुराण तिसरं तेवीस हजार श्लोकांनी युक्त श्री पुराण चौथं वायुदेवतेने सांगितलेलं वायुपुराण आणि शिवभक्तीच्या योगाने याचंच दुसरं नाव शिवपुराण असंही आहे हे चोवीस हजार श्लोकात गुंफलं गेलेलं आहे शौनका पाचवं चार पर्वात विभक्त असून चौदा हजार पाचशे श्लोकांचं भविष्य पुराण आहे सहावं नऊ हजार मंत्रांनी युक्त श्री मार्कंडेय पुराण सांगितलेलं आहे सातवं सोळा हजार श्लोकातील अग्निपुराण आठवं पंचवीस हजार श्लोकांचं श्री नारद पुराण नव्व दोन भागात विभूषित असं श्रीमद्भागवत पुराण अठरा हजार श्लोकात वर्णन केलेलं आहे दहावं दहा हजार श्लोकात ब्रह्मवर्त पुराण सांगितलेलं आहे अकरावं अकरा हजार श्लोकांच्या संख्येने युक्त लिंग पुराण जाणलं पाहिजे हे ऋषी ते दोन भागात रचलेलं आहे बारावं चोवीस हजार श्लोकांचं वराह पुराण विद्वान सांगतात भाग्यवाना श्रेष्ठ मुनी तेरावे जे स्कंद पुराण सात खंडात विभागलेलं असून एकवीस हजार श्लोकात त्याचं निरूपण झालेलं आहे हे कुलपते चौदा ते दहा हजार श्लोकातील वामन पुराण आहे हे ज्ञानपती पंधरावं कलियुगात सतरा हजार श्लोकांचं दोन भागात विभूषित असं कुर्म पुराण आहे वक्त्यांमध्ये श्रेष्ठ मुनी सोळाव्या मत्सावतारासाठी मनूंसाठी चौदा चा हजार श्लोकांचं मत्स्य पुराण सांगितलेलं आहे सतरावं एकोणीस हजार श्लोकांचं गरुड पुराणाचं स्मरण केलं जातं अठरावं दोन भागात विभूषित असून बारा हजार श्लोकांनी युक्त ब्रह्मांड पुराण वर्णन केलेलं आहे अशा तऱ्हेने श्री ब्रह्मदेवद्वारा अठरा उपपुराणंही सांगितलेली आहेत पहिलं ब्रह्मपुराणाचं सुलभ सारयुक्त उत्तम उपपुराण दोन संविधानसहित पवित्र श्री सदाशिवाचा कथाश्रय आहे त्याची प्रथम संविधान सनतकुमाराने आणि दुसरी संविधान सूर्यदेवाने भाषित केलेली आहे हे महामुनी ते उपपुराण सनतकुमाराच्या नावाने विख्यात आहे दुसरं पद्मपुराणाशी संबंधित नरसिंह उपपुराण आहे तिसरं विष्णुपुराणाशी पुराणाशी संमत शुक गणाद्वारा सांगितलेलं शौकेय उपपुराण आहे चौथं वायुपुराणाशी नेहमी संमत बार्हस्पत्य उपपुराण आहे पाचवं भागवतात नेहमी स्मरण होणारे दौर्वासस उपपुराण आहे सहावं भविष्य पुराणाशी संबंधित श्री नारदद्वारा सांगितलेलं नारद, सांगित नारद उपपुराण आहे ज्याचं कथन विद्वानांनी पूर्वी केलेलं आहे ते श्री बृहन्नारदीय आणि श्री नारदीय असं विभाजित आहे सातवं कापिल आठवं मानव नववं श्री शुक्राचार्य यांनी सांगितलेले औषध उपपुराण आहे दहावं ब्रह्मांड अकरावं वरुण बारावं दोन रूपात वर्णित असलेलं कालिका उपपुराण आहे तेरावं महेश्वर चौदावं साम तसंच पंधरावं सर्वार्थांचं संचय करणारं सूर्य उपपुराण आहे सोळावं श्री पाराशर सतरावं श्री देवी भागवत याशिवाय अठरावं कुर्म पुराण आहे ही उपपुराणं मी क्रमशः सांगितलेली आहेत जो या पुराण संहितेचं पठण आणि श्रवण करतो तो अनंत पुण्याचा भागीदार होऊन अंतिम ब्रह्मलोक प्राप्त करतो हा श्री रेवाखंडाच्या पूर्व भागातील पुराण संहिता वर्णन नावाचा पहिला अध्याय इथे समाप्त होत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर